म्हणून आज खर तर बारामतीमध्ये आज शाखा ओपनिंग होत आहे. त्याचा अर्थ जसा रावणाच्या शेपटीला हनुमानाने श्रीलंकेत जाऊन आग लावली होती तसा हा प्रकार आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेस भाषणात सांगतो की बाबा कार्यकर्ता कसा असावा तर तो हनुमानासारखा असावा. म्हणजे तो रावणाच्या लंकेत गेल्याच्या नंतर हनुमानाला पकडणारे जे सैनिक होतं तो हनुमान घेऊन गेला नव्हता, ते रावणाचं सैनिक होतं. त्यांनी पळून 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 हनुमानाला पकडून आणलं. पकडून आणून ज्या बाकड्यावरती असेल किंवा काय वस्तू असेल त्याच्यावरती बसवलं, ती काय हनुमान स्वतः घेऊन गेले नव्हते, ती तिथलीच लंकेतली होती. त्याच्यावरती त्याला बसवलं, त्याला परत कासऱ्याने बांधलं. कासरा काय हनुमान घेऊन गेले नव्हते, तो तिथलाच कासरा होता. तिथल्या सैन्याने बांधून टाकलं, परत त्या तिथल्या सैन्याने चिंद्या आणल्या, त्या चिंद्या हनुमानाच्या शेपटीला बांधल्या. हनुमान काय चिंद्या घेऊन गेले नव्हते, ते चिंद्या तिथल्या रावणाच्याच होता. बांधणारे पण ती रावणाचीच लोक होती. शेवटी त्याच्यावरती काय रॉकेल टाकलं असेल ते पण ते रावणाचंच होतं. तिथल्या रावणाच्या लोकांनी टाकलं, तो काय हनुमान घेऊन गेला नव्हता. आणि माचीस पण ते त्यांचंच होतं, काडी लावणारी पण त्यांचीच लोक होती. हनुमान एकटा होता, फक्त त्यांनी लंका जाळून टाकली. म्हणजे बिन भांडवली सैन्य ते कधी तिथं गेले नव्हते. गेल्या 40 वर्षात पवारांनी तुमच्यात हनुमान बघितला होता, तुमचं हे बिन भांडवली सैन्य वापरलं, पण ते सैन्य उपासी आहे का ते जगलंय का मेलं हे बघितलं नाही. म्हणून ही वेळ आता आली तुमची.